जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनंतर चार विषय समिती सभापतींच्या झालेल्या निवडीमध्ये भाजपनेच बाजी मारली. सभापती पदासाठी भाजप विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आले होते, मात्र संख्याबळ होत नसल्यानं निवडणुकीतून माघार घेण्यात आली. भाजपमधून संजयकाका पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आणि रयत विकास आघाडीच्या महाडिक गटाला सभापतीपद मिळालं. जगन्नाथ माळी व आशाताई पाटील यांची दोन विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. समाज कल्याण सभापतीपदी प्रमोद शेंडगे यांची तर महिला बालकल्याण सभापतीपदी सुनीता पवार यांची वर्णी लागली. पलूसमधील खासदार गटाच्या दोन सदस्य व आटपाडीतील राजेंद्रण्णा देशमुख गटाकडून शेवटपर्यंत सभापतीपदासाठी प्रयत्न केले गेले, मात्र संधी न मिळाल्याने ते नाराज झाले. जिल्हा परिषदेच्या वसंतदा पाटील सभागृहात विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया पार पडली. मिनी मंत्रालयात पुढील 2.25 वर्षांसाठी भाजपचा झेंडा फडकणार असल्याचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत स्पष्ट झालं होतं. प्रारंभी सकाळी सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या वसंत बंगल्यावर सभापती निवडीबाबत भाजप आणि आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मिरज तालुक्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळालेलं आहे, तसेच कडेगाव, खाणापूर, आटपाडी तालुक्यात गतवेळी पद देण्यात आले होते, त्यामुळे संधी मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं. संजयकाका पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आणि रयत विकास आघाडीला सभापतीपद देण्याबाबत सोमवारी रात्रीच नेत्यांमध्ये एकमत झालं होतं. सकाळी त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भाजपमध्ये अनेक गट आहेत, त्यामुळे चार समितीमध्ये आपल्याच गटाला संधी मिळावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. दरम्यान समाज कल्याण समितीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती व जमाती यांचा दाखला असावा लागतो. रयत विकास आघाडीचे जगन्नाथ माळी यांनीही समाज कल्याण समितीसाठी आग्रह धरला होता. त्यासाठी राहुल महाडिक, सम्राट महाडिक व सी बी पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र माळी यांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग असा दाखला होता, त्यामुळे सदस्य माळी यांचा अर्ज अवैध ठरला. जत तालुक्यातील डफळापूर येथील काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शैलजा यांच्या खून प्रकरणी आरोपी परशुराम हिप्परगी यास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे आणि तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिलं. आरोपी परशुराम हिप्परगी हा सुनील चव्हाण यांच्या शेतामध्ये वर्षाच्या पगारावर कामगार म्हणून काम करत होता. चव्हाण यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या झोपडी घालून तो राहत होता. त्याला दारूचं व्यसन होतं. त्याने सुनील चव्हाण यांच्याकडून कामाच्या ऍडव्हान्स बोटी 50,000 रुपये घेतले होते. सुनील चव्हाण यांनी त्याला दारू पिऊ नकोस असं अनेक वेळा समजावून सांगितलं होतं, परंतु त्याने दारू पिणं सोडलं नाही. 19 जानेवारी 2015 रोजी परशुराम हिप्परगी दारू पिलेला होता. त्यावेळी सुनील चव्हाण यांनी त्याला दारू पिल्याबद्दल बोलले होते. याचा परशुराम याला राग आला होता. त्या दिवशी मध्यरात्री परशुराम आणि सुनील चव्हाण यांचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी सुनील चव्हाण आणि त्यांची पत्नी शैलजा झोपलेले होते. परशुराम तिथे गेला, त्यावेळी त्यांच्या उजव्या हातात कोयता, डाव्या हातात विरा आणि कमरेला चीन होती. बेडरूममध्ये प्रवेश करतात त्याने प्रथम सुनील चव्हाण यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, परंतु मान हलत असल्याचं पाहून त्याने मानेवर पुन्हा दुसरा वार केला. यामध्ये सुनील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने सुनील चव्हाण यांच्या शेजारील झोपलेल्या शैलजा यांच्यावर देखील अनेक वार केले. या घटनेमध्ये चव्हाण दाम्पत्य जागीच ठार झालं. सुनील चव्हाण हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि जत पंचायत समितीचे सभापती होते. तालुक्यातील वजनदार राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे दुहेरी खुनामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. साक्षी पुराव्यांच्या आधारे हिप्परगी यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जतचे आमदार विक्रम सावंत यांनी महसूल विभागातील मंडल अधिकारी तलाठी यांच्याकडून चुकीच्या होत असलेल्या कामाबद्दल त्यांना जाब विचारत चांगलंच धारेवर धरलं. मंडल अधिकारी तलाठी कामावर हजर राहत नाहीत. 7-12 नोंदीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारीनंतर विक्रम सावंत चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सर्वसामान्यांना जर त्रास झाला तर याद राखा असा सज्जड दम त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. जत तहसीलदारांच्या दालनात विक्रम सावंत यांनी महसूल खात्याची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत तालुक्यातील एकही मंडल अधिकारी तलाठी नियमाप्रमाणे काम करत नाहीत, यापुढे आपण स्वतः अचानक भेट देऊन महसूल अधिकारी वेळेत उपस्थित राहतात की नाही याची चौकशी करणार असून तसे आढळून न आल्यास कारवाई करणारच असा आक्रमक पवित्रा बैठकीच्या प्रारंभीच विक्रम सावंत यांनी घेतला. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही आपण याबाबत स्वतः लक्ष घालावं अशी सूचना त्यांनी दिली. तहसीलदार यांच्याकडे रस्ता निकालाबाबत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, रस्त्यावरून गावोगावी वाद होत आहेत, एवढंच नव्हे तर त्यामुळे खुणासारख्या घटनाही घडलेल्या आहेत, तेव्हा रस्त्याची प्रकरणं तात्काळ निकाली काढावीत अशा सूचना बैठकीत सावंत यांनी तहसीलदार पाटील यांना दिल्या. तलाठ्याकडून दस्त 7-12 नोंदीस विलंब लागत असल्याबाबत सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. महसूलचे अधिकारी जाणीवपूर्वक काही ठराविक लोकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देत आहेत, ते बरोबर नाही, तेव्हा कारभार सुधारा, सर्वसामान्यांची अडवणूक करू नका, कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा विक्रम सावंत यांनी यावेळी दिला.
बनावट कागदपत्र सादर करून शासनाची आणि भारत गृहनिर्माण संस्थेची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याप्रकरणी तलावटी व मंडल अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या 8 दिवसात या प्रकरणी दोषी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की मौजे कुपवाड येथील गट क्रमांक 420A25 यामधील अशोक रामचंद्र कदम या व्यक्तीने 20 रुपयांचा मुद्रांक खरेदी करून त्यावर नागेश शिंदे यांचा व्यवहार दाखवलेला आहे. त्यावरून बनावट कागदपत्र तयार केलेली आहेत. त्याबाबत मुद्रांक भरलेला नाही. भारत गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन यांचा बनावट शिक्का आणि खोट्या सह्या केलेल्या आहेत. त्यामधील खरड्यांची पावतीच्या आधारे गाव कामगार तलाठ्यांनी 7-12 उतार्यावर दस्तऐवज किंवा मुद्रांक शुल्लक न भारत भरता शासनाची फसवणूक केलेली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. चौकशी करून ज्या बनावट नोंदींवर तलाठ्यांच्या सह्या असतील त्याची चौकशी करावी. असेच अर्जावरील एका कोपऱ्यामध्ये एजंटचं नाव लिहिलेलं आहे त्याची सखोल चौकशी करून अशी किती बनावट प्रकरणं नोंद झालेली आहेत याची चौकशी करण्यात यावी. हे सर्व प्रकरण पाहता शासनाच्या दप्तरी बनावट कागदपत्रे सादर करून नाव लावण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. या प्रकरणी येत्या 8 दिवसांच्या आत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. सांगली शहराच्या मध्यभाग असणाऱ्या स्टेशन चौकाचं रूपड पालटणार आहे. यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी योग्य नियोजन केलं असून पहिल्या टप्प्यात रस्ते केल्यानंतर आता स्टेशन चौकातील जुना कारंजा सुरू करण्याचे आदेश त्यांनाही दिलेले आहेत. यानुसार आज पाणी पुरवठा विभाग आणि विद्युत विभागाने दुरुस्ती आणि टेस्टिंग कामास सुरुवात केलेली आहे. सांगली शहराच्या स्टेशन चौक हा प्रमुख रस्ता आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या रस्त्याच्या सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरणावर विशेष लक्ष दिलेलं आहे. या अंतर्गत राजवाडा चौकातून सिव्हिलपर्यंतचा रस्ता पूर्णत्वाकडे गेला आहे. मुख्य मार्गाचे रस्ते केल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी या मार्गाच्या चौकांच्या सुशोभीकरणावरही भर दिलेला आहे. या अंतर्गत मार्गावर असणारा राजवाडा चौक स्टेशन चौक गांधी पुतळ्यासमोरील बंदावस्थेत होते त्यामुळे आता हे सर्व कारंजे सुरू करण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. यानुसार गांधी पुतळ्यासमोरील जुना आणि आकर्षक कारंजा दुरुस्तीचं काम सुरू झालेलं असून याचीही डागडुजी करण्यात आलेली आहे. यासाठी विद्युत विभागाचे मावतकर आणि पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केलेलं आहे. हा कारंजा स्टेशन चौकाची शान मानला जातो मात्र तो बंदावस्थेत होता यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता आयुक्त नितीन कापडणीस यांनी हा कारंजा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. याचबरोबर या रस्त्याची आणि शहराची शोभा वाढवणारे अनेक कारंजे सांगलीत आहेत मात्र महापुरानंतर हे कारंजे बंद होते त्यामुळे हे सर्व कारंजे तातडीने सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत. हे कारंजे सुरू झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास नक्कीच मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेली आहे. संत निरंकारी मंडळ सांगली येथे निरंकारी भक्तांना एकत्र येऊन ईश्वराचे गुणगान करण्यासाठी संत निरंकारी सत्संग भवनचा भूमिपूजन समारंभ मेंबर इन्चार्ज भवन निर्माणचे जयस चावला आणि संत निरंकारी मंडळ दिल्लीचे अशोक मनचंदाजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर रोड शेजारील नियोजित सत्संग भवनच्या जागेवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो भक्त उपस्थित होते. यावेळी बोलताना चावला म्हणाले की नवीन वर्षाच्या सुरुवातीस सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगलीकरांना भवनच्या स्वरूपात खास भेट देऊन सांगलीच्या वैभवात भर टाकणारे आणि सांगलीची नव्याने ओळख करून देणारे एक अनोखे ज्ञानमंदिर दिलेले आहे. संत निरंकारी मंडळ ईश्वरीय ज्ञानप्रचाराबरोबरच वृक्षारोपण स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. या समारंभात बोलताना अशोक मनचंदा म्हणाले जीवनामध्ये प्रत्येकाचं जगणं आणि मरणं सद्गुरूंसाठी असावं. गुरूंच्या कृपेची आपण गणना कधीच करू शकत नाही. सद्गुरू सर्व काही देतो आणि घेतोही म्हणून सद्गुरूशिवाय ईश्वराची ओळख होऊ शकत नाही असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी सेवादलचे सर्व संचालक उपस्थित होते.